देशातील प्रथमच भव्य महिला कावड यात्रा खारघरमध्ये रविवारी निघाली. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा खारघरमधील उत्सव चौक ते सेक्टर 12 मधील शंकराच्या मंदिरापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत यात्रेचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती अच्या सभापती संजना कदम, प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, नेत्रा पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नलिनीताई हावरे, सुरेश हावरे, उज्ज्वलाताई कांबळे, दीपाली देशमुख, युवा नेते समीर कदम, विनोद घरत, गुरुनाथ गायकर, अमर उपाध्याय, महिला मोर्चाच्या लीना पाटील, बीना गोगरी, वर्षा प्रशांत ठाकूर, भाजप पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कि पहला महिलाओं के द्वारा आयोजित पहली कावड़ यात्रा खारघर में आयोजित करने के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. इस कावड़ के माध्यम से महाशिवरात्रि के पावन पर्व पर न सिर्फ आपने जल को लाया है, इस कावड़ के माध्यम से आपने भारतीय संस्कृति को आज यहाँ पर लेकर हमारी महिलाएं आई हैं. जीवन के मूल्यों को लेकर जो हमारी भारतीय संस्कृति चल रही है, उन जीवन मूल्यों को लेकर आप आई है और जो संस्कार आप पीढ़ियों को देती आई है, देना चाहती है, उन संस्कारों को लेकर आप यहाँ पर आई है. ऐसी इस कांवड़ यात्रा का स्वागत करने का हमें अवसर मिला, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. मातृशक्ति का गौरव करने वाली इस विश्व की भारतीय संस्कृति एकमेव ऐसी संस्कृति है जो मातृशक्ति को आज देवता का दर्जा देती है. और ऐसी हमारी भारत माता, जननी जन्मभूमि स्वर्गादपि घरीयसी, ऐसी हमारी भारत माता, इस भारत माता को अनेक अगर सपूत दिए हैं, सुपुत्री दिए हैं, तो उस मातृशक्ति को वंदन करने का अवसर इस माध्यम से हमें मिला. मुझे पूरा विश्वास है जो ज्योत आज के इस कार्यक्रम के माध्यम से जलाई गई, ये ज्योत आने वाले समय में खारघर की हजारों महिलाओं तक इस पवित्र कार्य का परिचय आगे भी देते रहेंगी और ये संगठन और बड़ा और बेहतर होता रहेगा. आपके इस कार्य को मेरी ओर से ढेर सारी शुभकामनाएं. मला आनंद होतो आहे की ही विश्व मांगल्य सभेची कावड यात्राची सुरुवात खारघरमधनं केली आहे, म्हणजेच पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातनं केली आहे. आणि मला या सभेमध्ये येण्यासाठी मला खूप आनंद होतं की मी ह्यामध्ये सर्वांमध्ये स्वतः इथे आले आणि मी स्वतः ते कावड यात्रा बघितली. खूप चांगलं आयोजन आपण केलेलं होतं आणि एक खूप महत्त्वाचा क्षण जो आपण सर्वांनी आज बघितला आहे. ह्या सभेचा उद्देशच आहे की जी मातृशक्ती आहे, जी खऱ्या अर्थानं जग घडवते, संसार घडवते, संस्काराचं जे देणं आहे, जे आपल्या मुलांना देऊन आपला भारत देश संस्कारमय करण्याचं काम ही जी संस्था करत आहे, याचं संघटन असंच मला वाटते मजबूत होत राहो. जसं भारतामध्ये संपूर्ण भर, आता आम्हाला सांगितलं संघटन मंत्र्यांनी की संपूर्ण भारतभर त्यांना फिरावं लागतं आहे, संघटन बघावं लागतं आहे, आणि त्यातल्या त्यात मुंबईतलं संघटन आणि आपल्या खारघर पनवेलचं संघटन खूप चांगलं आहे, त्यांनी कौतुक केलं. त्यामुळे ज्या ज्या या पनवेल आणि खारघरच्या संघटनमध्ये सगळे काम करत आहे, सर्वच या ज्या सहभागी आपल्या आहेत, सर्वच मी महिलांचं खूप खूप इथे अभिनंदन करते आणि या विश्व मांगल्य सभेचं कार्य असंच भारतभर चालू दे आणि आपल्या वतीने सर्वच भारतामध्ये जे जे काही आपण संस्कार, आपले जे काही गुणधर्म किंवा आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आपल्या मुलांना आपण शिकवणार आहात, त्या सर्वांसाठी आमच्या सर्व पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.